माने त्यांना सलाईनवर ठेवा लागणार आहे. 29 तारखेला आपल्याला बैठक आपण पुढे ढकलायचं ठरवतोय. कारण 29 तारखेला जर पुढे डिक्लेअर केलं आपण तर याच्यावरती सरकार काम करणार आहे आपल्या डावांवरती. आणि आतापर्यंत देवेंद्र फडणवीसने जेवढे डाव टाकले ते एकही यशस्वी आपण होऊन दिलेला नाही. ही पहिली वेळ अशी झाली असती की 29 तारखेला आपण बैठक घेतली. मराठा समाजाने फक्त समजून घ्या, ह्या वेळेस काय माहितीये का, जे होईल ते होईल, ह्या वेळेस तर आता जे व्हायचं ते होणारच, त्याचा आपण विचारच नाही करत. पण निवडणुकीत काय करायचंय, कोण उभा करायचं, काय जे व्हायचं असेल ते होईल. आता उड्यात टाकायचं म्हणल्याच्या नंतर जे व्हायचं असेल ते होईल, त्याचा विचार नाही करत आपण. पण आपली रणनीती, आपले डाव, प्रतिडाव हे सुद्धा कळू नये त्यांना. कळालं तर ठीक आहे ना, तर निवडणूक त्या टप्प्यात असावं. कारण त्यांना बी मागं पुढे सरकार चान्स नाही पाहिजे आणि आपल्याला पण मागं पुढे सरकार चान्स नाही पाहिजे. आता आपण आपलं ओपन करणार 29 ऑगस्टला डिसेंबर मध्ये निवडणूक होणार, म्हणजे 4 महिन्यानं. 4 महिन्यात आपण काय करणार आहे, यावरती सरकार काम करणार आहे. त्यामुळं आपण असं ठरवलंय की 29 ऑगस्टला राज्यातून 20-22 लाख मराठी एका जागेवर येणार आहे. राज्यातून एवढा मोठा लोकांचा येण्या जाण्याचा खर्च होणार आहे. आणि त्या दिवशी मी 29 सांगायचं की सरकारने पुढे निवडणूक लांबवल्यामुळं आपण आपली सुद्धा बैठकीची तारीख नंतर कळू, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आपण बैठक घेऊ. जसं आता ह्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक होती म्हणून आपण 29 ऑगस्ट निवडली होती, तसंच आता पुढची निवडणूक ते काय घोषणा करतायत त्याच्या अगोदर आपण बैठक घेऊन ठरवू की पाडायचेत का लढायच्यात या जागेवरती. कारण त्यांना जागा रिकामी नकोय. कारण जर आपण निर्णय घेतला 29 ऑगस्टला, कारण लाखानं लोक येणार, खर्च भरपूर होणार, आणि मग तिथं सांगायचं आपण या पद्धतीने की सरकार निवडणुका पुढे लांबल्यात, आपण निर्णय आपला नंतर घेऊ, त्यापेक्षा ती बैठकच आपली पुढे ढकलेली चालते ना. 2 रुपये लोकांचे यायचे वाचतील, आपली आहे त्या भूमिका आपण थांबरायचंय, त्याच्यात काय दुमत नाही. बैठकच घ्यावं असं काहीच नाही. बैठक घ्यावा तर आपण उघडे पडतो, सरकार आपल्याला एक डाव करू देत नाही, आपले का डाव करू द्यायचे. त्यामुळं ही 4 महिन्याच्या मधल्या गॅप मध्ये त्यांना असं वाटलं होतं देवेंद्र फडणवीसला आणि सरकारला की ही 29 तारखेला आता यांचा निर्णय आहे आणि हे सांगून टाकतील लढायचे का पाडायचे, मग त्याच्यावर आपण काम करू. हे उमेदवार सांगतील मग त्याच्यावर आपण काम करू. हे कोणाबरोबर युत्या करायच्यात मग त्याच्यावरती आपण काम करू, असा त्यांनी एक डाव बांधला होता. पण आपण 29 जाहीर कशासाठी भूमिका करणार होतो की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक होते म्हणू. आता यांनी जर त्या पुढे ढकलल्या आपला डाव ओळखायसाठी तर मग आपण डाव ओळखायचा नाही. राजन यांना असं सलाईनवरती आपण तरी कशामुळे सांगायचं, यांचं म्हणजे यांना हुशार करायचं का सरकारला आपण. कारण हे मराठा समाजानं राज्यातल्या अगोदर समजून घ्या की आपल्याला आपण 29 ऑगस्टची बैठक सरकारनं निवडणूक पुढे ढकलल्यामुळं आपले डावपेचं आपली रणनीती त्यांना बघायची म्हणून आपण पुढे ढकलितोय. सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ज्यावेळेस ती पुढची निवडणुकीची त्यांची भूमिका होईल त्याच्या अगोदर आपण बैठक पुन्हा घेऊ. जसं आपण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक व्हायचं म्हणून 29 ऑगस्टला बैठक घेऊन जाहीर करणार होतो राज्यासाठी लढायचे का पाडायचे, हीच भूमिका आपण त्यांच्या आता ज्यावेळेस तारखी ते नंतर डिक्लेअर करते त्याच्या अगोदर घेऊन ठरवू आपण लढायचे का पाडायचे. हे झाला एक मुद्दा. 29 ऑगस्टची तारीख ही आपली उद्याची बैठक आपण पुढे ढकलो तर 29 ऑगस्टला बैठक होणार नाहीये हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं समजून घ्या. आणि कशासाठी होणार नाहीये हे पण पूर्ण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुम्ही बघा आणि हे पण समजून घ्या. हा झाला आता एक भाग. दुसरा, ज्या गावागावात आपण गेलोय, ज्या गावागावात आपण गेलोय सगळ्यांना सांगितलंय, पुन्हा एकदा गावागावात कायम जागृती ठेवायची, ती बंद होऊ द्यायची नाही. फक्त आता ज्या बैठका तुम्ही घेत होता 29 ऑगस्टला चला म्हणून त्याचं रूपांतर बैठका सुरू ठेवायच्यात, फक्त याच्यात करा की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात मराठा समाजानं गावागावात आता हे काम करा की कोणत्या गावात नोंदी कोणाच्या सापडल्यात आणि कोणत्या गावात सापडल्या नाहीत, हे काम मराठा बांधवांनी आता गावागावात बैठका घेऊन सुरू करा, सुरू ठेवा हे काम. पहिल्या बैठका होत्या आपल्या 29 ऑगस्टला या म्हणून. आता कशासाठी की कोणत्या गावात नोंदी सापडल्या नाहीत आणि त्या का सापडल्या नाहीत हे काम करा. कोणत्या गावात नोंदी सापडल्यात, नोंदी सापडल्या तर प्रमाणपत्र दिलेत का त्यांना, नाही दिलेत हे बघा, जेणेकरून ते आपण तहसीलदारांना त्यांना हे विचारा नोंदी सापडल्या असून का दिल्या नाहीत, ही जाब विचारा. आणि गावागावात जाऊन विचारा अडचणी काय काय येतात, नोंदी काढायला रेकॉर्ड तपासलेत का, हेही गावागावातल्या लोकांना जाऊन विचारा. हे तहसीलदारांना जाऊन विचारा या गावातल्या नोंदी का निघाल्या नाहीत किंवा ज्या गावात निघाल्यात त्यांचे प्रमाणपत्र का दिले नाहीत,
हे झाले दोन काम. तिसरं काम आता आपल्याकडे बी वेळ आहे. सरकारने आपल्या निर्णयावर भूमिका ठरवली होती की पुढं सत्तेकडे कसं जायचं किंवा निवडणुका कशा लढवायच्या, म्हणजे इतकी बेकार वेळ आली ना यांच्यावरती की आपल्या भूमिकेवर ठरवणार आहेत आता त्यांच्या निवडणुका कशा लढायच्या, आपण उमेदवार द्यायचा दिल्यावर कोणचा उमेदवार द्यायचा, इतकी बेकार वेळ आली ह्या राजकारणी लोकांवरती मराठ्यांच्या एकजुटीमुळं. यांना काय सुचत नाही काय करावं, म्हणजे आपल्या भूमिकेवरती ते ठरवणार होते. तर आपण तिसरं काम करूयात मग, आपल्याला पेस मिळाला काम करायला. तुम्ही किती डाव टाकणार आहेत, आम्ही ओपन करत नाही, आम्हाला काय करायचं आधी निवडणुकाच्या आधी आम्ही करणार आहेत ओपन. मग आता तिसरं काम आपण असं करू की मतदारसंघ न्याय आपण घोंगड्या बैठका चालू करू, आपणच बैठका सुरू ठेवू. मी येतो त्या बैठकांना, प्रत्येक मतदारसंघात बैठका घे सुरू करायच्या. यांनी आता 4 महिने वेळ वाढिलाच, त्यांना याच्यात काय डाव त्यांना करायचे, कोणत्या योजना राबवायच्या, लोकांपर्यंत जायचंय त्यांना, त्यांच्याचे नीति काय काय म्हणते, त्याला नेगेटिव्ह शेट होत नाही, त्यांना काय तो भरून निघाणार आहे. ती वरचेर वाढतच चाललाय, मराठ्यांचा रोष वाढत चाललाय, दलितांचा वाढत चाललाय, मुस्लिमांचा रोष वाढत चाललाय, सामान्य ओबीसी बांधवांचा वाढत चाललाय, बारा बलुतेदारांचा वाढत चाललाय. त्यामुळे त्यांना काय ही भर भरून निघत नाही काही केले. आणि सगळ्यात मोठा रोष ही शेतकऱ्यांचा आहे, तेव्हा त्यांना भरूनच निघत नाही काही केल्यानं. कारण काय, काही दिलंच नाही ना तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही किती डाव टाकले तर ह्या निवडणुकीत 100% यांचे भुईसपाट होणार आहेत. फक्त यांची एकच भूमिका होती की 29 तारखेला मराठी नेमका काय निर्णय घेतात आणि त्या निर्णयावर यांना प्रक्रिया करायची होती आणि त्यानुसार त्यांना पुढची वाटचाल करायची होती. आपली रणनीती काय त्याच्यावरती त्यांना 4 महिने काम करायचं होतं. कोण उमेदवार द्यायचे काय करायचे हे त्यांना सगळं आपल्या याच्यावर काम करायचं होतं. त्याच्यामुळे आपण सुद्धा 29 डिक्लेअरच नाही करायचं, बैठकच पुढे ढकलू आपण सुद्धा. देवेंद्र फडणवीस डाव टाकतो का, मराठ्यांच्या मनात काय कसं करायचं काय करतोय ठरवू आपण. जसे निवडणुकीचे पुढे तारीख येईल त्याच्या अगोदर महिना एक दीड दोन महिने आधी ठरवू, 1.5-2 महिने अगोदर ठरवू आपण मराठ्यांनी लढायचे का पाडायचे. आतापासून फक्त या 2-4 कामात राहा, आपण मतदारसंघ न्याय बैठका सुरू करू. कारण मतदारसंघाची बैठक घ्यायची एका जागेवर होती, नोंदी शोधायच्या कामात आपण स्वतः राहायचं, नोंदीचे प्रमाणपत्र आपण स्वतः लोकांचे काढून द्यायचे, गोरगरिबाच्या कामात राहू आपण. शेतकऱ्याचे काही प्रश्न असले ते सोडत राहायचे, आपण काम करत राहू. फक्त मायबाप महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा सांगतो की यांनी डाव टाकला होता म्हणून यांनी निवडणूक पुढे ढकलली, पुढे निवडणूक ढकलण्याचं काहीही कारण नाही ना. या राज्यात भयंकर अशी काही परिस्थिती आहे किंवा भयंकर राज्यावरती पूर परिस्थितीचं संकट आहे पूर्ण राज्यावरती ना. राज्यात काय म्हणतो विध्वंस होईल किंवा झालेला आहे अशी काही परिस्थिती नाहीये. राज्यात 2 वर्षापासून सलग दुष्काळ पडलेला आहे असं पण काही नाहीये. संकट राज्यावरती काही नसताना पुढे ढकलण्याचं कारण नसताना जर यांनी ढकललं तर याच्या पाठीमागचा डाव सरकारचा लक्षात येतोय. मराठे कशी रणनीती निवडणुकीच्या आखतेत त्यावर त्यांना काम करायचंय. म्हणजे मराठ्यांच्या एकजुटी पुढे सरकार सुद्धा हतबल झालंय यातून स्पष्ट दिसतंय. यांना आपली 29 ऑगस्टची रणनीती बघायची होती, आपण काय करतोय, आपण लढणार आहेत का पाडणार आहेत. आपण जर लढायचं म्हणलं असतो तर यांना त्याच्यावरती रणनीती आखायची होती कसं काय करायचं पुढं म्हणून. आपण पाडणार आहेत म्हणलं तर त्याच्यावरती यांना रणनीती आखवायची होती पुढं काय करायचं ती. कारण तिकडूनच मुंबईकडूनच कळालंय आपल्याला, त्याच्यावर यांना रणनीती आखवायची होती. आपण कोणाबरोबर युती करणार आहेत, मग त्यांना कोणाबरोबर करायची, हे ह्या सगळ्या रणनीत्या ते आखणार होते. आपण कोणते उमेदवार देतोय हे सगळं यांचा जो कारभार होता ना, एकूण आपल्या 29 ऑगस्टच्या बैठकीवर थांबला होता. त्याच्यामुळे हे सगळे शांत होते, हे फक्त बघत होते 29 ऑगस्टला मराठ्यांचा निर्णय काय. आता या नेला मेल्या निवडणुका, मी एवढा पागल आहे का एवढं समजता मला माझ्या मराठा समाजाला तुम्ही, की 29 ऑगस्टला आम्ही निर्णय घ्यायचा आणि तुम्हाला 4 महिने मोकळीक द्यायची वेळ, कारण तुम्ही निवडणूक डिसेंबरमध्ये निवडा. म्हणजे आमच्या हाताने आमच्या पावर दगड पाडून घेणार का आम्ही? 29 ऑगस्टला डिक्लेअर करणार पाडायचे का लढायचे का काय काय करायचं, कोणाबरोबर युती करायची, किती मतदारसंघ लढायचे, किती मतदारसंघात कोणाला पाडायचं, राखीव मधल्या SC ST च्या जागेला कोणत्या सपोर्ट द्यायचा, हे आपण 29 ऑगस्टला सगळं ठरवणार होतो. मग आता इतकं उघड सांगून दिल्यावर त्यांना वेळ नव्हता याच्यावर काम करायला, जर September-October मध्ये निवडणूक असते तर. आणि आपल्याला आपला बी वेळ बरोबर होता आणि त्यांचाही त्यांच्या कामाला होता, परंतु त्यांनी 4 महिने पुढे वाढून ठेवले
आणि मग आपली भूमिका त्यांना कळल्यावर त्याच्यावर ते सगळे रणनीती आखतील ना. म्हणून 29 ऑगस्टचं आपण ही बैठक किंवा आपला निर्णय पुढे ढकलतोय. निर्णयावर ठाम लढायचे का पाडायचे याच्यात बदल नाही. जे अर्ज आलेत इच्छुकांचे ते पण तसेच आम्ही छाननी करून त्यांना तज्ज्ञ लावणार आहेत. आता त्यात काय दुमत नाहीये, ते काय कमी होणार नाही, ते बाद होणार नाही, ते काय रद्द होणार नाही, तो आहे तो विषयच असेल तसाच. फक्त 29 आपली रणनीती आपल्याला जाहीर करायची होती तर ती आपण गुलदस्त्यात ठेवू. झाकलेबूट 1.25 लाखाचे ठेवू आपण सुद्धा, आपली रणनीती उघड पडता कामा नये हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला सांगणं गरजेचं होतं. कारण त्यांना वाटलं आपण येडेत आणि ते लष्यान आहेत सरकार चालवत आहेत, म्हणजे आपला डाव उघडा करून घ्यायचा, आपली रणनीती निवडणुकीची असो, सामाजिक कामाची असो, आंदोलनाची असो, उघड करून घ्यायची आणि मग त्याच्यावर त्यांना सगळ्यांना मिळून काम करायचं. म्हणून निवडणूक पुढे ढकलली. काहीच कारण नाही ना निवडणूक पुढे ढकलायला. संकटच नाही राज्यावर, कसलंच संकट नाही राज्यावरती. संकट असल्यावर म्हणता येतं अमुक अमुक संकट असल्यामुळं ते पुढे आम्ही ढकलतोय. आता राष्ट्रपती राजवट लावा इतकी वाईट वेळ तर राज्यावर नाहीच. आता ते कधी उठवतील ही सुद्धा शंका आहे. एकदा जर राष्ट्रपती राजवट लागली तर डिसेंबर मध्येच उठवतील का आणखीन पुढे नेतील हे सांगता येत नाही. आणि आता राष्ट्रपती जर राजवट लागली तर शासक तेच बसणार आहेत, आता प्रशासक शासन बसणार आहे प्रशासन. मग आता शासक चालवणारे तेच आहेत, परत जरी राष्ट्रपती राजवट लावली तरी पण चालवणारे तेच आहेत, कारण वरतीच आहेत राज्यपाल त्यांचेच आहेत, म्हणजे तेच प्रशासनच सगळं हे गोष्टी चालवणारे. तर मग पुढे ढकलायचं त्यांच्याच हातात आहे. शेवटी हे डाव आहे त्यांचे. यांना फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं प्रामाणिकपणानं समजून घ्या, यांना फक्त आपले डाव उघडे पाडायचे होते, आपली निवडणुकीतली रणनीती बघायची होती. कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आपल्याकडे जे उमेदवाराची इच्छुकांची यादी आली तेव्हापासून एक त्यांना काही सुचा आहे ना की इतक्या जर ताकदीनं सगळ्या जाती धर्माचे इच्छुक उमेदवार यांच्याकडे गेलेत, मराठ्यांचे आहेत, सगळ्या जातीचे लोक आहेत, यांना बऱ्याचशा त्याच्यावरती आपल्या रणनीतीवरती रणनीती आखायची होती. म्हणून त्यांना आपल्या रणनीतीवर काम करू द्यायचं नाही, म्हणजे नाही आपली भूमिका राज्यातल्या राज्याला कळाली तरी चालतंय, पण राजकारण्याला कळून द्यायचा कामा नाही. आपल्याला यांनी पुढे निवडणूक पुढे ढकलली याचं मूळ कारण असं होतं, यांना बहुतेक आपली सगळी निवडणुकीची आंदोलनाची पुढच्या रणनीतीची आपली रणनीती ही उघडी करायची होती आणि त्याच्यावर काम करायचं होतं. आता यांना असंच संभ्रमात ठेवायचं आपण सुद्धा. ते आपल्याला त्यांचे डाव कळून देत नाहीत, आपण मराठ्यांनी कळून द्यायचे नाही. पण यावेळेस शब्द सांगतो, जे व्हायचं असेल ते होईल, बघूच यावेळेस काय करायचं. मराठ्यांनी त्या गोष्टीची काळजी करूच नका, फक्त आत्ता सांगून त्यांना सावध नको. कारण त्यांना जर सावध केलं आपल्या ये डाव आहेत ये भूमिका, तर त्याच्यावरती ते काम करायला लागतील. आणि आता शेवटचा मुद्दा सांगतो की आता काहींचे फोन आलेत खूप की तुम्ही 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत इच्छुकांचे अर्ज स्वीकारायला वेळ दिला होता, तर आणखीन 2-4 दिवस वाढून द्या, तर आपण 24 ऑगस्ट पर्यंत पुन्हा समजा आजपासून कोण इच्छुक राहिले असतील तर त्यांनी 24 ऑगस्ट पर्यंत आणून द्या. कारण त्याच्यावरती आपल्याला राज्यभरातले सगळ्या बांधवांकडून ते आले तर आम्हाला त्याच्यावरती सविस्तर तज्ज्ञ बोलवणार आहेत, आम्ही त्याच्यावरती काम करता येईल, मेरिट काढता येईल किंवा कोणाचं सामाजिक काम आहे, कारण आपण देणार आहेत गोरगरिबाला. त्याच्यामुळं काम करणाऱ्या माणसांना देणार आहेत ज्यांनी काम केले. ती निर्णय आता आपण बघू, काय करायचं, लढायचं का पाडायचं ते आता पुढे ठरवू आपण. आता आपण या विषयावर बोलायचंच नाही, आता फक्त एकच काम करायचं, शांत का बसायचं. म्हणून आपण गावागावात जाऊन कोणत्या गावाच्या नोंदी सापडल्या नाहीत आणि गावातले कोणते रेकॉर्ड तपासलेत हे विचारायचं आणि तेच तहसीलदारला सांगायचं रेकॉर्ड तपासा, आणि जिथे नोंदी सापडल्यात त्यांना जाऊन सांगायचंय की ह्या नोंदी द्या. तहसीलदारला जाऊन सांगायचं, व्हॅलिडिटीसाठी प्रयत्न करायचे, म्हणजे पोराला अडचण येणार नाही, हे दोन कामं करायची. आणि तिसरं, आता यांनी आपल्याला 4 महिन्याचा वेळ दिलाय, त्यांनी आपल्या रणनीतीवर त्यांना काम करायचं होतं 4 महिने, बरं झालं आपण आपल्या रणनीतीवर काम करू. आता मतदार संघ न्याय महाराष्ट्रातल्या आपण काम करू. आणि हे चौथा मुद्दा हे की ज्यांचे कोणाला द्यायचे तर 4 दिवस 24 ऑगस्टच्या आत कोणाकोणाला राहिलेले द्यायचे, खूप फोन आलेत पोरांकडे, तर ते इच्छुकांचे अर्ज कोणाला द्यायचे त्यांनी आणून द्यावे. नाही आता त्या दिवशी फक्त आपण परिसरातले किंवा जे बांधव येतील तेच, पण 29 ऑगस्टला आता 1 वर्ष पूर्ण होतं हे आंदोलन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सुरू आहे. त्याच धर्तीवर आपण इथं ठेवलं होतं, कारण तिथून पुढे आम्हाला 1.5 महिना अंदाजे
निवडणुकीला तयारी करायला योग्य वेळ होता. परंतु आता हे असं यांनी उलट गेम टाकला ह्या सरकारनं की 29 ऑगस्ट पासून आम्ही जर आमची भूमिका क्लिअर केली असती तर आम्हाला काम करायला सोपं होतं 1.5 महिना. आणि सरकार बी आमचा डाव असेल किंवा त्यांचा आमच्यावरती असेल, एकमेकाचा डाव काहीच करू शकत नव्हती अशी सत्य परिस्थिती होती. परंतु त्यांनी ओळखलं सध्या आक्रोश खूप आहे, मराठा एका बाजूला आहे, मुस्लिम पण एकाच बाजूला आहे, दलित पण एकाच बाजूला आहे, शेतकरी पुरा एका बाजूला आहे, गोरगरीब ओबीसी एका बाजूला आहे, धनगर बांधव एका बाजूला, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी ओळखलं की निवडणुकीत पुढे ढकलून टाका ना, असंच करतात बघा ते कधी पण, कारण त्यांना मेरिटला ना ते पुढे ढकल ढकला ढकली नेतात, नुसतं गोड बोलत राहते. जसं 1 वर्ष झालं आंदोलन सुरू आहे अशा पद्धतीनं. त्यामुळे हे काय त्यांना जे काय अन्याय समाजावरती जनतेवरती झाले हे काय भरून निघत नाही, त्यांना काय ते खड्डे भरू शकत. त्यांनी कितीही पुढे निवडणूक टाकला, कारण इथं प्रश्न तसे आहेत फौजीचे आहेत, जे मिलिटरी शहीद झालेत लोक त्यांच्या कुटुंबाचे आहेत प्रश्न, इथं अंगणवाडी सेविकाचे प्रश्न आहेत, ते जनतेत गरीबातच मोडत आहेत. त्या अशा सेविकात कित्येक तरी मूळ काम करणारे इथं कंपन्यात काम करणारे लोक आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही मोडू करू शकत नाही. ते तुम्ही चिऱ्यामिऱ्यात वाटू शकता फक्त लोकांना, आणि चिऱ्यामिऱ्यातली जनता आता नाही राहिली, 1000 घेईन, 1500 घेईन, 3000 घेईन, वाढून देतो मला मोठं करा मग मी वाढून देतो. तुमच्या तोंडाने तुम्हीच सांगा था आम्हाला एवढे बार मतदान करा मग आम्ही आणखीन वाढून देतो. विकत घ्यायला लागले का काय लोक तुम्ही? राजीव दादा एका भाषणात म्हणले एवढे बार देण ठेवा म्हणून 1500 1500 दिलेत, काय राहू तुम्ही बहीण म्हणून देताना म्हणता योजना चांगली आम्ही का तिच्या ठिकाणी करतो. तुमच्या भाषेवर सांगायला लागलो, काय भाषा आहे तुमची? असं नाही कुठं तुम्ही निवडणुका पुढे ढकलल्या आणि काय झालं, तर आम्हाला आयुष्याचं पाहिजे बाबा, आयुष्याच्या सुविधा पाहिजेत, आयुष्याचं शेतकऱ्यांना शेतीला भाव पाहिजे. तुम्हाला काय माहिती का पायात काटा घुसल्यावर किती दिवस निघत नाही, शेतात गाडी धावतात गुतून पडल्यावर पाय मोडल्यावर किती दिवस घरात बसायला लागतं तुम्हाला काय माहिती आहे, इच साप चावल्यावर तुम्हाला काय माहिती काय होतं आमची हाल. आम्हाला आयुष्याचं पाहिजे आणि तेच इथून पुढे जनतेनं सुद्धा केलं पाहिजे. माझी जनतेला खरंच विनंती, प्रत्येक वेळेस यांना निवडून आणून गुलाल त्यांच्या डोक्यावर पडतो आणि खांद्यावर आपले लोक उचलते त्यांना आणि नाचते डिझेलहून. निवडून आला तेव तुम्ही तेव आनंद व्यक्त नका करू, आपण हे आनंद व्यक्त करा तुमचं पोरगा अधिकारी झालं पाहिजे, मग तुमच्या गावात डीजे लागला पाहिजे. आणि जे पोरगा अधिकारी झालंय किंवा जी पोरगी अधिकारी झाली गावाने तिच्या बापाला खांद्यावर घेऊन नाचलं पाहिजे, शिव आनंद व्यक्त करायचा शिका गोरगरिबाने. ते भंगार सगळ्या दुनियाचे ते नेता त्याला निवडून आणतात, त्याच्या डोक्यावर गुलाल टाकतात, त्याला डीजे लावतात, गळ्यात तुम्ही घेता, खांद्यावर त्याला घेता, नाचा तर त्याला घेऊन म्या निवडून आणला म्या निवडून, काय मोठेपण आहे तुम्हाला, म्या निवडून आणलं म्या निवडून आणलं, काय निवडून आणलं त्याला. तुम्ही हे स्वप्न बघा की माझा लेख माझी लेख माझा मुलगा अधिकारीच होईल आणि मग त्या टायमाला मोठमोठाले नेते तुमच्या पाया पडते नेऊन तो पोरगा आयस दर्जाचा अधिकारी झालं. हे तुमच्या आयुष्यातला आनंदाचा सगळ्यात मोठा क्षण असणार आहे. हे सगळ्या जनतेला सांगतो मी मराठ्यांसह सगळ्यांना, याच्यासाठी लढा. आपण सगळं उलट खेळत होत राहू, सगळं उलट प्राव आहे आपला सगळा. निवडणुका आल्या की पॉम्प्लेट चिटकेणार आपण, प्रचार करणार आपण, मारामाऱ्या करणार आपण, डोके फुटणार आपले, केस होणार आपल्यावर, निवडून येतो तो हरामखोर आणि मग त्याच्या डोक्यावर गुलाल आपण टाकणार, डिझेल पैसे आपण देणार, फुलं आपण आणणार, त्या नेत्याला खांद्यावर आपण घेणार, निवडून येणार तो हरामखोर. काय आनंद आहे तुम्हाला? याचं रूपांतर वेगळं करा, याचं रूपांतर वेगळं करा. तुमचा लेकरू अधिकारी झाला पाहिजे त्यासाठी त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, तुमचा शेतकरी मोठा झाला पाहिजे त्या मालाला भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही लढा. जर तुमचं पोरग अधिकारी म्हणून गावात आलं तर त्या बापाला ज्यावेळेस खांद्यावर घेऊन नसते, त्या आईला ज्यावेळेस खांद्यावर घेऊन नसते, तेव खरा आनंद आहे आयुष्यातला. हे कोण? माझे आईबाप, माझ्या मराठ्यांचे आईबाप शेतात काम करतात आणि पोरग किंवा पोरगी इकडे अधिकारी झाली. फोनवर जरी शेतात कळालं की तुमचे पोरग किंवा पोरगी आरक्षण मिळाल्यामुळे अधिकारी झाली, शेतात जरी माझे गोरगरीब मराठ्याचे मायबाप काम करत असले तर तिथून गावकऱ्यांनी त्यांना खांद्यावर उचलून आणलं पाहिजे, नाचत नाचत की तुमचं पोरग अधिकारी झालं, गावाची शान वाढली, जातीची वाढली, समाजाची वाढली. ही तुमचा खरा आनंदाचा आयुष्याचा क्षण आहे हे मराठ्यांनी आणि सगळ्या जनतेने समजून घ्या. लाडली बहीण योजनेवर तुम्ही आता बोललात, लाडली बहीण योजना बंद करायला पाहिजे. बंद करा म्हणलो का? तुम्ही म्हणताय की इकडे म्हणता 1500 रुपये पण देतात, काढून घ्यायची पण धमकी देतात.
आणि मी बंद करा नाही सांगितलं, मी योग्य भूमिका सांगितली, तेच तोंडानं म्हणतात आम्हाला मतदान करा. आता एवढे बार दिले, बहीण म्हणून दिलं, ते द्यायची असेल ती चांगली योजना आहे, तिच्याबद्दल आमचं दुखायचं काही कारण नाही, पण तुमच्या जेणी हा आक्रोश नाही थांबू शकत. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारनं एवढा मोठा पैसा, तुम्ही आता उल्लेख केलाय अंगणवाडी सेविका यांचं जे मानधन आहे ते अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे, की त्यासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून झगडतात, ते त्यांना मिळत नाही. त्यांनी सुद्धा आवाज उठवला याबद्दल की लाडकी बहिणीसाठी सरकारजवळ पैसे मग आमच्यासाठी नाही आहे. खरंय ना, त्यांच्यासाठी एसटीच आंदोलन सुरू आहे, त्यांचं शिक्षका किती तरी आहेत, त्यांचं तसंच पडलंय, कितीक तरी शाळा अनुदानित विना अनुदानित त्यांचं तसंच पडलंय. ह्या राज्यात इतके प्रश्न आहेत, शेतकऱ्याचा पीक विमा नाही आणखीन, हा शेतकऱ्याचं अनुदान नाही आणखी, काय कोण कुंकड काय करता तुम्ही, काय करणार आहे, मराठ्याला आरक्षण नाही आणखी, धनगराला आरक्षण नाही आणखी, काय करणार आहे, कोणचं सरकार आहे तुम्ही, कोणते देवेंद्र फडणवीस सत्ता चालिता, इथं काय साधे प्रश्न आहेत का, काय इथं खूप प्रश्न आहेत, गोरगरीब ओबीसींचे प्रश्न तसेच पडले. यांना काय तात्पुरतं दाखवायची सवय लागली बघा, तात्पुरतं समजा शरीरावर एखाद्या आजारी त्यांना ते आजार नीट करायची सवय नाही, त्यांना त्याला डेकोरेशन करायची सवय लागली एखाद्या माणसाला, त्याला आंघोळ घालणार, साबण लावणार, त्याला पावडर लावणार, गंध लावणार, काळा चष्मा चिटकेणार त्याला, आणि मग त्याला मिरेणार, पांढरे फगाट कपडे घालणार त्याच्या अंगावरून, अरे त्यांनी चांगलं दिसेल का, अरे आतून रोग झाला त्याला, सगळा आजार झाला, ते नीट कर ना तुम्ही, आजार निर्माण करणारे सरकार आहे, आजार निर्माण करणारे सरकार आहे, शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे सरकार आहे, मराठ्यांना धनगरांना अडचणीत आणणारे सरकार आहे, मुस्लिमांना अडचणीत आणणारे सरकार आहे, हेच आजारी बनवितात आणि हेच वरून दाटूनच म्हणतात हा आम्ही नीट करतो, आता म्हणजे कर्जबाजारी हेच करणार, परत माफी पण हेच नाही करणार, निवडणुकीच्या काळात फक्त म्हणणार कर्जमाफी, लोकांना खुश होतात लोक, लोकांना वाटतं झाली 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 माफी, होतच नाही ती, पुढं पुन्हा एकदा बँकेचे लेटर येतात, ही परिस्थिती आहे लोकांची, हे फक्त तात्पुरतं दाखवितो तुम्हाला आम काम कधीला, आम्ही त्याच्यावर काय विषय जाईन का आमचं कडीला, आम्हाला कायमच्या सुविधा द्या ना, कशाला नाटका करता. पाटील तुम्ही आताच म्हटलं की सरकार राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करते, हा मग आता जर आता निवडणुका पुढे ढकलायच्या म्हणल्यावर लागत लागणार आहे, कारण ऑक्टोबर पर्यंत सरकार गठीत होणं गरजेचं आहे, विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं, आणि ते जर आता पुढे ढकलायचं म्हणलं डिसेंबर मध्ये, तर विधानसभा अस्तित्वात येईल जानेवारीत, म्हणजे 4-5 महिने वेळ, तर आम्ही काय भूमिकेत येत हे त्यांना जाणून घ्यायचं होतं, काय वाईट वेळ आली राव या सरकारवर, आम्ही काय भूमिका घेणार, मराठ्यांची भूमिका काय, निवडणुका लढवायचं म्हणतात का पाडायचं म्हणतात, उमेदवार कोण, किती मतदारसंघात लढायचं म्हणतात, कोणाकोणाशी युती आहे, काय काय आहे, आता तुम्ही हे बघणार मंगरांनी त्या खेळणार, तुम्ही इथले शान येतोय, आम्ही बैठक पुढे ढकलो काय, त्याला आम्ही कळून देत नाही तुम्हाला आम्हाला आमचे काय डाव आहेत, आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकार राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करतो, एवढी टप्पर नाही, पुरा भारत देशातले ते सत्ता आली तर मराठ्याचं आंदोलन मोडू शकत नाही, त्यांना एवढी टप्पर त्यांच्यात नाही, मराठ्याच्या मनगटाला मनगट लावायला आणखीन जालमायचे, फक्त आम्ही शांत आहेत, आम्ही फक्त शांत आहेत, संयमी मी संयमी मी शांत आहेत, मराठ्यांना घ्या म्हणतोय, मराठा जर त्या भूमिकेवर उतरला पळता भूमी कमी होईल या सरकारला. काल बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर आंदोलन पालकांनी केलं होतं, मात्र 7-8 तास ते आंदोलन चाललं, मात्र त्या आंदोलन दरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठीचार सुद्धा केलाय, आता सरकारनं प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की हे आंदोलन जे आहे ते राजकीय भूमिकेतून असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिली, काय वाटतं तुम्हाला, त्यांना दुसरं काय येणार आहे, रडक्यापणाशिवाय दुसरं काय येणार आहे, यांना राजकीय आंदोलन म्हणजे त्या लेकराच तिच्यावरती अत्याचार झालाय, ते आंदोलन तुम्ही राजकीय म्हणता, तुमच्यासारखे मूर्ख लोक नाही तर कोणी राज्यात, मग जर असं म्हणत असली तर म्हणलेत का नाही तुम्हाला माहित नाही, पण जर ते असं म्हणत असले हे राजकीय आंदोलन आहे, ते लेकरासाठी केलेलं बदलापूरच्या अत्याचार झालाय त्या मुलींवरती, त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही राजकीय म्हणत असले, तुमच्यासारखे नालायक लोक नाहीत, मग कुठं असल्या सत्यावर लात मारायला पाहिजे यांनी स्वतःहून, हेले काय भावना आहे तुमची महिलांविषयी लेकराविषयी, आंदोलन करणारा राजकीय, तुम्हाला काही बोलताच येत नाही का, दुसरं कोणाचं आंदोलन असलं राजकीय, आमक्याचा वास येतो तमक्याचा वास येतो म्हणून म्हणून पडवर धुऱ्या करून आता, हे तुम्हाला दुसरं काही येतच नाही त्याच्याशिवाय, आता ते लेकरू
एक पुऱ्या देशाच आहे. आज देशात हळहळ केली जाते, महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात. आणि असं मूर्खासारखं बोलतेत कि ते राजकीय आंदोलन आणि काय, तुम्हाला लोक ठेपायला चालणार आहेत. मायबाप जनतेला माझं म्हणणं हे, यांना पाय घाल टाका ह्यावेळेस, यांना सोडूच नका, यांना बी आपला दावा करून देऊ नका. यांनी सगळे अडचणीत आणले, मराठी अडचणीत आणले, मुस्लिम अडचणीत आणले, दलित अडचणीत आणले, बाराबोलीत जरा सामान्य ओबीसी अडचणीत आणला. यांना एकदा ना टाकायचं यांना पायाखाली, यांना सोडायचंच नाही ह्यावेळेस. लाठीचार आंदोलन शेवटी आता काय, द्वेषी माणूस, ग्रह खातं चालवणारा इतका द्वेषी आहे, त्याला त्याच आणि त्याचं कुटुंब सोडता त्याला दुसरे दिसतच नाहीत, आणि दुसरे त्याला आपले वाटतच नाहीत कधीच. त्याला कधीच असं वाटत नाही की ही जनता आपली आहे, ही राज्य आपलं आहे, सत्तेवर आपण बसलोय, आता नको जातीवाद, आता सगळी जनता म्हणजे माझी, किंवा पक्षात भेद नको, असं कधीच वाटत नाही. कशात बी देश हाणायला लावणार लगेच, आंदोलकाला हाणायला लावणार पोलिसाला. अरे देश बदलत असेल भाऊ, तुम्ही बघितलं नाही, तुम्हालाच वाटत होतं याच्या आधी काँग्रेसची सत्ता कधी बदलेल का. आली भाजपाची, आता त्यांना जसं वाटत होत तुम्हाला त्यांच्याबद्दल, तसं तुम्ही बी लगार वाटत नका जाऊ, अमरत्व घेऊन नाही आल्याल तुम्ही. बदल होत असतो आणि प्रत्येकाचे दिवस येत असतात. गृहमंत्री झालात, फोडाफोडी केलं म्हणून सरकार बनवलं म्हणून अमरत्व झालं समजू नका. जनतेच्या हातात पावर आहे, खाली टाकू शकते तुम्हाला, आणि ह्यावेळेस टाकणारच. लाठीचार्ज करता त्या बदलापूर सारख्या घटनेवरती आणि सरकार चालवायला निघाली. चलो, धन्यवाद.